गौरी गणपती सणांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी राज्य सरकारकडून प्राधान्य व अंत्योदय रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा दिला जाणार होता, तशी घोषणा राज्य शासनाने यापूर्वीच केली आहे. यंदा गौरी मातेचा निरोप देण्यात येऊन गणेशोत्सव धडाक्यात सुरू आहे, परंतु अद्यापही आनंदाचा शिधा वितरित झालेला नाही. यंदाच्या गणपती उत्सवात आनंदाचा शिधा मिळणार की पुढील सणाची प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न रेशन कार्ड धारकांकडून विचारला जात आहे. यावर नायब तहसीलदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कंधार तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व शेतकरी योजनेचे एकूण लाभार्थी 41,034 आहेत. या लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप होणार आहे. यात रवा 1 किलो, चणा डाळ 1 किलो, साखर 1 किलो व पाम तेल 1 लिटर याचा समावेश आहे. शासकीय धान्य गोदामात आज रोजी तेल 100% प्राप्त झाले आहे. उर्वरित रवा, चणा डाळ, साखर 8 दिवसात शासकीय धान्य गोदामात प्राप्त होणार आहे व ते लवकरच लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती नायब तहसीलदार गणेश मोहिते यांनी दिली. आपल्याकडे आनंदाचा शिधा गौरी गणपती सणानिमित्त वाटप होणार आहे. ते वाटप होणार होता 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये. आपल्या कंधार तालुक्यातील अंत्योदय, प्राधान्य आणि शेतकरी लाभार्थ्यांना हे आनंदाचा शिधाचा लाभ मिळणार आहे. एकूण 41,034 इतक्या लाभार्थ्यांना आपण आनंदाचा शिधा वाटप करणार आहे. आपला शासकीय धान्य गोदामात आजपर्यंत 100% प्रमाणात तेल, पाम तेल हे प्राप्त झालेलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्वच चणा डाळ, रवा आणि साखर प्राप्त होणार आहे आणि आपण लाभार्थ्याला येत्या पुढील 8 दिवसामध्ये हा आनंदाचा शिधा 100% आपण वाटतो. आनंदाचा शिधा हे आपल्या दुकानामध्ये येत्या 5 ते 6 दिवसामध्ये आपण 100% वाटप करू. लाभार्थ्यांनी त्या आनंदाच्या शिधासाठी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराला फक्त 100 रुपये द्यायचे आहे. 100 रुपयाच्या वरती त्यांना पैसे द्यायचे नाही आणि तशी आम्ही संबंधित दुकानदारांना सध्या सूचना दिलेली आहे. मी प्रभारी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय जिल्हा नांदेड.